नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी भानुदास आपलं कॅटलिस्ट करिअर इन्स्टिट्यूटमध्ये स्वागत करतो तर नेहमीप्रमाणे आज आपण एकोणीस फेब्रुवारी आहे आणि आजच्या दिवशीचे द हिंदू इंडियन एक्सप्रेस आणि लोकसत्ता या न्यूजपेपरमधील महत्त्वाच्या घडामोडींचं विश्लेषण करणार आहोत ठीक आहे तर मित्रांनो तुम्ही हे जे पुढाकार आहे आमचा तो तुमच्या तुम्हाला कसा वाटतोय ते सांगा ठीक आहे त्यानंतर तुमच्या मित्रमैत्रिणींशी जरूर शेअर करा ठीक आहे तर आज सुरुवात करूयात आपण हिंदू वर्तमानपत्रापासून फ्रंटलाईनला काही महत्वाच्या न्यूज नाहीत आपण थेट एडिटोरियलला जाऊयात ठीक आहे याच्यामध्ये आपण डिस्कस केलेला मुद्दा आहे बघा तो म्हणजे मिसप्लेस प्रायोरिटीज हा जो मुद्दा आहे ठीक आहे हा आपण फ्री मोमेंट रेजिम या नावाने डिस् चर्चा केलेली आहे त्याच्या ऑलरेडी ठीक आहे फ्री मोमेंट रेजिम म्हणजे काय मुक्त संचार व्यवस्था मुक्त संचार व्यवस्था ठीक आहे दोन हजार अठरामध्ये गृहमंत्र्यांनी असं सांगितलेलं की ही जी मुक्त संचार व्यवस्था आहे ही कोणामध्ये चालू आहे भारत आणि म्यानमार म्यानमारमधील जे नेबरिंग स्टेट आहेत बॉर्डरशी नेबर ठीक आहे त्यांच्याशी आपली ही व्यवस्था चालू आहे दोन हजार अठराला गृहमंत्र्यांनी असं सांगितलं होतं की फ्री मोमेंट रिझ्यूम ही जी आहे आपण ती बंद करणार आहोत आणि आता सध्या ती बंद करण्याच्या चर्चा चालू आहे ठीक आहे त्याचा मसुदा तयार करण्याचं काम चालू आहे तर ही जी फ्री मोमेंट रिझिम आहे ठीक आहे हा जो भारताचा ना कशा आहे समजा असा काहीतरी इकडं आपला नॉर्थ इस्ट आहे आणि इकडं म्यानमार आहे ठीक आहे तर सगळ्यात वरती कोण येत आहे अरुणाचल प्रदेश आहे नंतर नागालँड येत आहे नंतर मणिपूर येत आहे आणि खाली मिझोराम या चार राज्याशी म्यानमारची आपली काय बॉर्डर आहे सोळाशे त्रेचाळीस किलोमीटर असलेली ही बॉर्डर पूर्वी कुठल्या रूल अंतर्गत येतो होती एफ एम आर फ्रीवमेंट रिझिम याच्यामध्ये काय होतं तर भारत आणि म्यानमार म्यानमार भारत या दोन देशातील नागरिक काय करू शकतात फ्री दळणवळण करू शकतात जाऊ शकतात येऊ शकतात किती किलोमीटरपर्यंत सोळा किलोमीटरपर्यंत जाऊ शकतात ठीक आहे आणि एकदा गेल्यानंतर तुम्ही काय दोन आठवड्यापर्यंत जास्तीत जास्त दोन आठवडे वास्तव्य करू शकतात ठीक आहे हे असं का केलेलं आहे तर हे जे बॉर्डरचे राज्य आहेत भारताचे ठीक आहे अरुणाचल प्रदेश नागालँड मणिपूर आणि मिझोराम या बॉर्डरच्या राज्याचे जे एथनिक ग्रुप आहेत ट्राईब्स आहेत त्यांचे रिलेशन वर्षानुवर्ष क्लोज रिलेशन काय आहेत म्यानमारमधील इथले जे प्रांत आहेत जसं की इथं सेंगाई प्रांत आहे त्यांचा ठीक आहे की त्याच्यानंतर त्याच्या खाली चीन प्रांत आहे इथं झाला सेंगाई इथं खाली म्यानमारचा चीन प्रांत आहे चीन चायना नाही चीन प्रांत आहे खाली तरा कान आहे बघा राखाईन म्हणतात ज्याला ठीक आहे हे जे प्रांत आहेत ना ठीक आहे या प्रांताशी इथले जे आ, वांशिक समूह आहेत आदिवासी त्यांच्याशी हजारो वर्षापासूनचे क्लोज रिलेशन राहिलेले आहेत एथनिक रिलेशन राहिलेले आहेत ब्रिटिशांनी जेव्हा बाउंड्री डी मार्क केली त्यावेळेस त्यांच्यामधलं का ते काय डिस्टर्ब झालेलं होतं पण आपण ते डिस्टर्ब होऊ नये आणि त्यांना येण्या जाण्याची संधी असावी म्हणून फ्री मुवमेंट रिजिम काय केलेली सुरू केलेली सोळाशे त्रेचाळीस किलोमीटरची ही जी बॉर्डर आहे ती त्याच्या अंतर्गत येते पण सध्या त्याला विरोध होतोय ठीक आहे विरोध होण्याचे काय कारण आहे तर ही जी फ्री रिजिम मुवमेंट आहे मुक्त संचार व्यवस्था जी आहे त्याचा वापर कशासाठी केला जातो ठीक आहे त्याचा वापर ड्रग्स स्मगलिंगसाठी केला जातो ठीक आहे त्याचा वापर काय जे सशस्त्र बंडाळे आहेत सशस्त्र ग्रुप जे आहेत सशस्त्र ग्रुप जे ऑपरेट करतात या एरियामध्ये भारताच्या आणि तिकडून सेंग आणि चीनच्या एरियामध्ये ठीक आहे चीन म्यानमारचा प्रांत ते सशस्त्र ग्रुपने इथला जो एरिया आहे तो कसा एरिया आहे हिल्ली रिजन आहे माउंटेन रिजन आहे छोट्या छोट्या टेकड्यांनी भरलेला प्रदेश आहे तिथं ते काय करतात सशस्त्र ग्रुप यांनी स्वतःचा तिथं काय तयार केलंय एक आश्रयस्थान करायचं काम केलेलं आहे ठीक आहे आश्रयस्थान म्हणून विकसित करायचं किंवा आश्रयस्थान म्हणून वापरण्याचं काम केलंय ते एक विरोध होण्याला कारण आहे तिसरं कारण काय दिलेलं आहे ठीक आहे ते म्हणजे जे इलिगल रिफ्युजी आहे ठीक आहे बेकायदेशीर जे भारतामध्ये स्थलांतर होत आहे हे बेकायदेशीर स्थलांतर थांबवण्यासाठी म्हणून काय एफ आरचा ते दे बेकायदेशीर स्थलांतर करण्यासाठी एफ एम आरचा वापर केला जातोय मग गृह मंत्रालयाने असं ठरवलेलं आहे की हे एफ एम आरचा काय केला पाहिजे आपण संपवलं पाहिजे आणि ही जी मुक्त संचार व्यवस्था आहे ती संपवून या गोष्टीला उपाय करायचा थोडक्यात आता, आता ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या राज्यांची वेगवेगळी मतं आहेत थोडक्यामध्ये काय आणि एकाच राज्यामध्ये वेगवेगळे मत पण आपल्याला दिसतात जसं की आपण जर बघितलं तर मणिपूरचं उदाहरण घेऊया ठीक आहे तुम्हाला माहिती आहे मणिपूर मागच्या वर्षापासून काय झालेलं आहे खूप जास्त पेटलेला आहे खूप जास्त तिथं इन्सर्जन्सीचं वातावरण आपल्याला दिसतंय तर मणिपूरमधील जो बहु मणिपूरमधील जो बहुमताचा समुदाय जो आहे ठीक बहु आहे बहुसंख्यांक समुदाय आहे मैत्री तर मैत्री समुदायाने काय केलेली ही मागणी केलेली आहे मैत्री समुदायानं ही मागणी केली आहे की एफ एम आर काय करा तुम्ही अबॉलिश करा संपवा पण मैत्रीच्या विरोधात तिथं आपण बघितलं कुकी ही जी ट्राईब आहे ही अल्पसंख्यांक आहे आणि ह्या रिजनमध्ये राहते जे की सीमेच्या लागून असणाऱ्या टेकड्यांच्या मध्ये कुकी समुदाय हा राहतोय तर त्यांची अशी मागणी आहे की ही एफ एम आर व्यवस्था काय असली पाहिजे चालू राहू द्या एफ एम आर व्यवस्था चालूच ठेवा आणि कारण त्यांचे त्यांच्याशी म्यानमारमधील ज्या जाती आहेत जमाती आहेत त्यांच्याशी क्लोज रिलेशन तयार झालेले आहेत एथनिक रिलेशन आहेत म्हणून त्यांचा विरोध आहे एफ एम आर बंद करायला नष्ट करायला ठीक आहे त्यांनी ती चालूच ठेवण्याची मागणी केल्याची आपल्याला दिसते तर असे काही मुद्दे आहेत ठीक आहे आता ह्याच्यामध्ये यांनी भूमिका काय केलेली आहे घेतलेली आहे की सशस्त्र बंडाळीचा जर विरोध आपला सशस्त्र ग्रुप जे आहेत तिथले दहशतवादी ग्रुप सारख्या ऑपरेट करणारे हे जे आर्म स्ट्रगल आहे तो आर्म स्ट्रगलचा जो मुद्दा आहे तो इंडियन मिलिटरीनं वेगवेगळ्या ऑपरेशन राबवून ते संपवलेलं आहे त्यांना काबूत आणलेलं आहे ठीक आहे आणि त्याच्यानंतर ड्रग्स पेडलरचा जो मुद्दा आहे त्याला पण काय एडिटोरियल एडिटोरियलमधून की तो पण काबूत आणलेला आहे त्यामुळे तुम्ही एफ एम आर रेजिम ही जी की जी एथनिक रिलेशन होते ते रिलेशन ठेवण्यासाठी चालू केली होती ती रिजिम स्क्रॅप करू नका कुठंतरी मिसप्लेस आयड प्रायोरिटी आहे असं यांनी भूमिका घेतलेली आहे पण आपल्यानं मात्र कायदा आणि सुव्यवस्था बेकायदेशीर स्थलांतर ड्रग सा ड्रग पेडलरनी केलेला वापर आणि त्याचबरोबर काय दुसरं म्हणजे सशस्त्र गटांकडून आश्रयस्थान म्हणून केला जाणारा वापर ठीक आहे हे सगळे मुद्दे लक्षात घेता आपण मात्र ते एफ एम आरच्या स्क्रॅपिंगच्या बाजूने कुठंतरी जे काय लॉजिकल वाटतंय त्या बाजूने कुठंतरी भूमिका घेत घे घ्यायला पाहिजे कारण हा जो मग आहे शेंगई आणि चीन हा जो एरिया सध्या तो खूप जास्त यादवी चालू असलेला एरिया आहे म्यानमारमध्ये तिथं काय आहे खूप जास्त संघर्ष चालतो आहे आपल्याला दिसतंय आणि त्याचा परिणाम इकडे भारताचे जे नॉर्थ ईस्टचे राज्य आहेत ठीक आहे अरुणाचल प्रदेश नागालँड मणिपूर मिझोराम या राज्यामध्ये आपल्याला दिसतंय सगळ्यात जास्त लक्षात ठेवा पाचशे दहा अरुणाचल प्रदेशचे आहे आणि पाचशे वीस कोणाची आहे बॉर्डर मिझोरामची आहे ठीक आहे सगळ्यात जास्त बॉर्डर मिझोरामची पाचशे वीस आणि पाचशे दहा कोणाची अरुणाचल प्रदेशची आहे टोटल किती आहे सोळाशे त्रेचाळीस प्रिम्सच्या दृष्टीनं पण महत्वाचं आहे आपल्याला ठीक आहे असं मॅप किंवा किलोमीटरमध्ये किंवा एफ एम आर अशा अनेक कुठल्याही मुद्द्याला धरून आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो ठीक आहे सोळा किलोमीटरपर्यंत आतमध्ये जाण्यासाठीची काय आहे त्याच्यामध्ये परवानगी आहे दोन आठवडे मुक्काम तिथं वास्तव्य करता येतं अशा प्रकारचा हा मुद्दा आहे ठीक आहे त्याच्यानंतर पुढचा आपण चर्चा करूयात ते, ते म्हणजे टाय अक्रॉस द सी याच्या विषय आहे आता हे जे भारत इंडो यु रिलेशन जे आहे ते आपण खूप जास्त वेळा डिस्कस केलेले आहेत आणि प्रकारे किती स्तंभ आहेत बघितले ह्याच्या आधी बघितलेला आपण ट्रेड आहे किंवा ट्रेड किंवा कॉमर्स आहे समजा ठीक आहे त्याच्यानंतर दुसरा मुद्दा काय आहे एनर्जी सिक्युरिटीसाठी तो एरिया खास करून यूएई ए हा देश आपल्याला किती महत्वाचा आहे भारताचं स्ट्रॅटेजिक ऑइल रिझर्व्ह कुठं दिसतंय आपल्याला यू ए आहे तसंच मंगलुरु येथे काय आहे एक फॅसिलिटी विकसित केली जाणार आहे क्रूड पेट्रोल रिझर्वची त्याच्यासाठी अबुधाबी नॅशनल कंपनी आणि भारताची स्ट्रॅटेजिक पेट्रोल रिझर्व लिमिटेड यांनी काय केलेलं आहे करार केलेला आपल्याला दिसतोय ठीक आहे त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे क्लायमेट बद्दल पण भारत आणि काय आहे यु ए दोघं मिळून काय करतायत दोन हजार आठ तेवीसला अठ्ठावीसावी जी परिषद झाली होती दुबईमध्ये कॉप अठ्ठावीसावी जी दुबईला झालेली आहे तिथं ग्रीन क्लायमेट फॅसिलिटी काय आहे ग्रीन कार्बन क्लायमेट फॅसिलिटी भारत आणि दोघांनी मिळून सुरू केल्याचे दिसते तिसरा मुद्दा झाला त्याच्यानंतर चौथा आधारस्तंभ काय येतो आपल्या त्यांच्यामध्ये फिनटेक म्हणजे भारताचे जे फायनान्शियल कंपन्या आहेत टेक्नॉलॉजी बेस्ड जसं की भीम आहे यूपीआय आहे ठीक आहे यांचा पण वाढता व्यापार आणि देवाणघेवाण ही पण त्या आधारामध्ये काय महत्त्वाचं रोल प्ले करते त्याचबरोबर काय आपला डायस्पोरा किती आहे खूप जास्त डायस्पोरा आहे जवळपास पस्तीस लाख लोक यु एमध्ये राहतात पस्तीस लाख लोक पस्तीस लाख भारतीय यू ए मध्ये वास्तव्यासाठी आहेत त्यांच्याकडून जो येणारा रेमिटान्स आहे ठीक आहे रेमिटान्स काय असतो लक्षात ठेवा की जेव्हा इतर देशामध्ये आपल्या देशाचे नागरिक राहतात वास्तव्य करतात नोकरी करतात आणि तिथून ते त्यांच्या पगाराचा काही हिस्सा भारतामध्ये परत पाठवतात त्याला रेमिटान्स असं म्हणतात भारताच्या टोटल रेमिटान्सच्या अठरा टक्के रेमिटान्स कुठून येतो यु एई मधून येतो त्यामुळे त्या दृष्टीनं पण काय इंडिया यु ए रिलेशन महत्वाचे आपल्याला दिसतात ठीक आहे पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे कल्चरल रिलेशनशिप सहावा मुद्दा काय कल्चरल रिलेशनशिप आता जे नुकतंच ओपन झालेलं आहे बाप्स टेम्पल ठीक आहे स्वामीनारायण संप्रदाय जो आहे गुजरातमधील ठीके त्या स्वामीनारायण नारायण संप्रदायाचे बाप्स टेम्पल कुठं ओपन केलेले आहे नुकतंच अबुधाबुला ओपन केलेलं आहे आणि ह्याच्यासाठी स्वतः शेखने स्वतः ने काय केले होते युए च्या सत्तावीस एकर जमीन दान दिलेली त्याच्यावर हे टेम्पल उभं राहतं हे युए मधलं दुसरं टेम्पल आहे ठीक आहे याच्यामधनं काय एक ज एक आदर्श घालून दिलेला आहे बाबा की आपण इमॅजिन करू शकत नव्हतो वीस साधारण वीस पंचवीस वर्षापूर्वी असं कुणीच इमॅजिन केलं नसतं की एक मुस्लिम कट्टर मुस्लिम असणाऱ्या देशामध्ये एक हिंदू टेम्पल उभं राहत आहे ठीक आहे आणि त्या हिंदू टेम्पलमध्ये सगळ्या धर्माचे म्हणजे तिथं ख्रिश्चनांचं बायबल मुस्लिमांचं कुराण असेल त्यानंतर इतर महत्वाच्या सगळ्या धर्माच्या काय आहेत ओव्या आपल्याला भिंतीवर कोरलेल्या दिसत आहेत ठीक आहे सो एक मल्टीकल्चरलिझमचं उदाहरण म्हणून थोडक्यात बहुसंस्कृतिकता बहुसंस्कृतिकता आणि सहिष्णुता याचं उदाहरण एका मुस्लिम देशाने घालून देणं हे वीस पंचवीस वर्षापूर्वी अकल्पनीय वाटत होतं पण सध्या ते झालेलं आहे ठीक आहे हे पण आपल्या रिलेशनचा काय आहे थोडक्यात आधार इंडिया यू एई आहे अजून ट्रेडमध्ये काय काय महत्त्वाच्या गोष्टी आहेत बघा ते इथं बघू शकतो आपण इंडिया आणि यू ए दोघांनी काय केलेलं आहे सेपा करार केलेला आहे कॉम्प्रेहे्सिव्ह इकॉनॉमिक पार्टनरशिप ॲग्रीमेंट कॉम्प्रेहेन्सिव्ह इकॉनॉमिक पार्टनरशिप ॲग्रीमेंट झालेली आहे सेपा दोन हजार बावीसमध्ये ठीक आहे त्याच्याच बरोबर काय बायलॅट्रल इन्व्हेस्टमेंट ट्रिटी पण झालेली आहे आणि ई आकडेवारी मी तुम्हाला ह्याच्या आधी पण बोललोय की एकच आर्टिकल आपल्याला दोन्ही पॉईंट ऑफ व्ह्यू न बघता येतं ऑब्जेक्टिव्ह परीक्षेसाठी एमपीएससी मुख्य परीक्षा पूर्व परीक्षेसाठी आणि येणारा जो पॅटर्न आहे डिस्क्रिप्टिव्ह याच्यासाठी पण आता हे जे सगळ्या चर्चा केल्या आपण हे कुठल्या परीक्षेसाठी महत्वाच्या वर्णनात्मक ना ठीक आहे वर्णनात्मक परीक्षांना आपल्याला इंटरनॅशनल रिलेशन इंटरनॅशनल ऑर्डरवर अनेक प्रश्न विचारतात बायलॅटरल रिलेशनशिप इंडो यू ए कशी आहे किंवा गल्फ रिजनमध्ये भारताचे स्टेक काय आहे ठीक आहे याच्याविषयी प्रश्न विचारला तर आपल्याला ह्या मुद्द्यांमध्ये त्याची सांगता येतं त्याचबरोबर ऑब्जेक्टिव्ह परीक्षासाठी प्रश्न विचारला जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं जी ए जी एस फोरमध्ये ठीक आहे ट्रेडविषयी इंटरनॅशनल ट्रेड, ट्रेड त्याच्यामध्ये भारताचा इतर देशांशी सॉरी इंडियन ट्रेडमध्ये फॉरेन ट्रेडमध्ये भारताचा इतर देशांशी ट्रेडचं काय डायरेक्शन आहे त्याचा व्हॅल्यूम कसं का, आहे कोणाची कोणाशी किती ट्रेड होतो याच्यावर आपल्याला प्रश्न विचारले जातात जसं एक प्रश्न होता की भारताचा आणि नेदरलँडचा ट्रेडचा आकडा दिला होता तसंच नेदरलँड तिसरा आहे आंतरराष्ट्रीय व्याप भारताचा व्यापारामध्ये तिसरा एक्सपोर्टर आहे असं प तिसऱ्या क्रमांकावर आहे असा पण प्रश्न विचारला होता ठीक आहे अशा अनेक प्रश्न आपल्याला ह्या काय न्यूजपेपरमधनं कव्हर होताना दिसतात जे की इन जनरल अवघड वाटू शकतात आता द युए इज नाव इंडिया थर्ड लार्जेस्ट ट्रेडिंग पार्टनर इंडिया सेकंड लार्जेस्ट एक्सपोर्ट डेस्टिनेशन फोर्थ लार्जेस्ट सोर्स ऑफ एफ ठीक आहे थर्ड लार्जेस्ट काय ट्रेडिंग पार्टनर आहे ठीक आहे सेकंड लार्जेस्ट काय एक्सपोर्ट डेस्टिनेशन आहे आणि फोर्थ लार्जेस्ट काय आहे एफ डी आय इन्व्हेस्टर आहे ठीक आहे असे मुद्दे आपल्याला वारंवार ते जर गेले तर त्याच्यानंतर वाचनामधून गेले तर पुन्हा लक्षात ठेवायची गरज पडत नाही ठीक आहे आता हे इंडे इंडो यु, 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 यु टाईज मध्ये अजून एक मुद्दा आपण सातवा ऍड करू शकतो तो म्हणजे स्ट्रॅटेजिक स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप जे भारत आणि यु मध्ये वाढत आहे ती पण खूप महत्वाची जसं की इथं उदाहरण दिलेलं आहे बघा ठीक आहे भारत यु इंडिया युएसए आणि इस्रायल या देशांचा मिळून चार देशांचा मिळून काय आहे आय टू यू टू या नावाची एक संघटना आहे आय टू यू टू आता आय टू मध्ये दोन यू आय आहेत इंडिया आहे इस्रायल आहे यू मध्ये दोन यू कोण आहेत यूएसए ए आहे आणि यु ए ई आहे ठीक आहे याला वेस्ट एशियन क्वाड असं पण म्हटलं जातं ठीक आहे वेस्ट एशियन क्वाड तर हे पण आपल्याला इथं काय दिसतं इंडिया यू ए रिलेशन शिपमध्ये ठीक आहे तर खूप महत्त्वाची कंट्री झालेली आहे आणि भारताच्या प्राईम मिनिस्टरनी दोन हजार पंधरापासून सातवं व्हिजिट त्यांचं काय यू एला झालेलं आहे याच्या आधी एकोणीसशे एक्क्याऐंशी ब्याऐंशी इंदिरा गांधीचं व्हिजिट होतं त्याच्यानंतर तीस वर्ष पुढचं आपल्याला तीस चाळीस वर्षे कोणाचं चा व्हिजिट दिसत नाही ठीक आहे सो प्राईम मिनिस्टर मोदीजी झाल्यापासून या रिजनला स अरब वर्ल्डमधल्या ज्या कंट्रीज आहेत त्यांच्याशी भारताचे रिलेशन अधिकाधिक काय डीप होत चाललेले आहेत याच्या आधी काय फरक काय झालेला या आहे याच्या आधी फक्त त्यांच्याकडे एक थोडंसं असं काय म्हणतो डिस्टंट ठेवून रिलेशन ठेवले जायचे फक्त ऑइल आहे आणि आपल्याला ते ऑइलची गरज आहे इम्पोर्ट करायचं एवढंच म्हणून रिलेशन ठेवलं जायचं ठीक आहे मोदीजी आल्यापासून काय झालं आहे अरब वर्ल्डमधले जे कंट्रीज आहेत मिडल ईस्टमधल्या ज्या कंट्रीज आहेत त्यांच्याशी स्ट्रॅटेजिक रिलेशनशिप पण खूप जास्त डेव्हलप होत चाललेले आहे ठीक आहे जसं की त्याच्यासाठी यू ए सगळ्यात मोठं उदाहरण घेतायत पर्सनल रॅपो जो त्यांचा मिडल मधले जे मोनार्क्स आहेत शेख मिडल ईस्ट आणि अरब वर्ल्ड मधले जे मोनार्क्स आहेत तिथले जे आमिर सुलतान किंवा शेख आहेत यांच्याशी पण त्यांचा पर्सनल रॅपो चांगला आहे त्याचाही काय भारताच्या रिलेशनशी चांगला इम्पॅक्ट होताना आपल्याला दिसतोय कारण हे जे मोनार्क्स आहेत हे काय डेमोक्रॅटिक नाही आहेत ठीक आहे हे काय लोकशाहीवादी नाही आहेत थिओक्रॅटिक मोनार्क्स की आपल्याला त्यांच्याकडे दिसते धर्म आधारित राजेशाही आपल्याला दिसते तर ह्यांचा एखाद्या देशाशी डील करताना जर त्या देशाचा प्राईम मिनिस्टर किंवा राष्ट्रपती यांच्याशी वैयक्तिक संबंध चांगले असले तर ते वैयक्तिक लेवललाच बऱ्यापैकी डील करतात आणि इंटरना जेव्हा बायोलेटर रिलेशनचे मुद्दे येतात चर्चेला वगैरे त्याच्यामध्ये काय मोकळेपणाने चर्चा होते आणि दोन्ही देशांना त्याचा फायदा होतो ठीक आहे कशामुळं ते मोनार्क आहेत हे वैयक्तिक रिलेशनवर जास्त भर देतात आणि प्राईम मिनिस्टर मोदीजी झाल्यापासून काय आपल्याला तिथं यांच्याशी वैयक्तिक रिलेशन त्यांचे चांगले राहिल्यामुळं मिडल इस्ट आणि अरब कंट्रीजमधल्या मोनार्कशी आपल्याला त्याचा फायदा झालेला दिसतो जसं की आताच कतारशी जो झालेला होतं त्या आठ भारतीय माजी नौसैनिकांना फाशीची शिक्षा झालेली तिथे आता दोन्ही देशांनी भारताने खास करून क्वाईट डिप्लोमसीचा वापर केला प्राईम मिनिस्टर मोदीजींची पण दुबई परिषदेच्या वेळेस भेट झालेली कतारच्या अमीराशी त्यांनी तिथं चर्चा केली त्यानंतर लीगल uh, फॉलोअप पण त्याचा व्यवस्थित झालेला ह्या दोन तीन मुद्द्याचा परिपा परिपाक म्हणून काय आपण ते जे नौसैनिक आहेत त्यांना बॅक टू कंट्रीज आणण्यामध्ये त्यांची कॅपिटल पनिशमेंट रद्द करून घेण्यामध्ये यशस्वी ठरलेलो आहोत ठीक आहे सो सांगायचा मुद्दा काय आहे की प्राईम मिनिस्टर मोदीजी आल्यापासून काय शिफ्ट झाला आहे तर त्यांच्याकडे ज्या अरब वर्ल्डमधली कंट्रीज आहेत मिडल ईस्टमधल्या ज्या कंट्रीज आहेत त्यांच्याकडे स्ट्रॅटेजिक पार्टनर म्हणून पण बघायला सुरुवात झालेली आहे ठीक आहे याच्या आधी फक्त काय आपण कुठंतरी हिच हिचकत हिचकत थोडक्यात त्यांच्याशी ऑइल इम्पोर्ट करायचं म्हणून एका डिस्टन्सला ठेवून फक्त रिलेशन ठेवत होतो कशामुळं तर धर्माधिष्ठित राजेशाही असलेल्या कारणामुळं ठीक आहे पण आता मात्र काय ओपन ओपन चांगले रिलेशन होत चाललेले आहेत स्ट्रॅटेजिक टायज ज्या आहेत भारताच्या त्यांच्याशी डीप होत चाललेल्या आहेत त्याचा आपल्याला फायदा नक्की होत आहे आणि त्याच्यामुळे काय आहे पाकिस्तान जो की त्यांचा आधार घेऊन भारताच्या विरोधात काहीतरी कारवाया करायचा प्रयत्न करायचा त्यालाही चांगल्या प्रकारे चाप मिळण्यास मदत झालेली आहे ठीक आहे सो so, हा एक मुद्दा आहे पुढे आता आयपीसी असेसमेंट रिपोर्ट तर आयपीसीसी काय आहे हे आपल्याला एन्व्हायरमेंटच्या दृष्टीने खूप महत्वाचं आहे बघा ठीक आहे आयपीसीसी काय आहे तर युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन कडून इंटर गव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज ठीक आहे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली स्थापन केलं होतं इंटर गव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज तर हे काय करतं दर काही ठराविक वर्षांनी क्लायमेट बद्दलचे क्लायमेट बदलत्या हा, हवामान क्लायमेट चेंजबद्दलचे जे काय त्यांचे असेसमेंट आहेत जे काय त्यांचे रिपोर्ट्स आहेत त्याचं पब्लिकेशन करतात ठीक आहे करता, आतापर्यंत सहा रिपोर्ट आलेले आहेत यू एन सॉरी आय पी सी सीचे किती रिपोर्ट आलेले आहेत सहा रिपोर्ट आलेले आहेत आणि सातवा रिपोर्ट दोन हजार अठ्ठावीसला आय थिंक हो घातलेला आहे ठीक आहे सो अशा प्रकारे त्या रिपोर्टमध्ये त्यांनी काय काय दिलेलं आहे परीक्षेसाठी आपल्याला वारंवार महत्वाचं विचारलं जातं ऑब्जेक्टिव्ह परीक्षेला एमसीक्यू क्यू पण विचारतात रिपोर्टवर ठीक आहे त्याच्यानंतर डिस्क्रिप्टिव्हवर पण त्यांनी काय काय शिफारसी केलेल्या आहेत याच्यावर पण आपल्याला ते पण महत्त्वाचं आहे आप तेपन चाहे खास करून यू पी एस सीच्या प्रिलिम्सला एन्व्हायरमेंट हा खूप महत्त्वाचा घटक आहे ठीक आहे त्यासाठी यात माहिती असणं मस्टच आहे आय पी सी सी काय आहे ठीक आहे आय पी सी सी बघत होतो आपण हे काय आहे गव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीला स्थापना झालेली आहे याच्यामध्ये जे जे काय यू एनचे सगळे मेंबर कंट्रीज आहेत तर सगळे मेंबर कंट्रीजचा सहभाग आपल्याला दिसतो ठीक आहे आता त्यांनी दोन हजार एकवीस बावीस मध्ये सहावा रिपोर्ट प्र, प्रकाशित केलेला आहे के आपण जे म्हटलं की आतापर्यंत किती रिपोर्ट आलेले आहेत सहा रिपोर्ट आलेले आहेत त्यातला दोन हजार एकवीस बावीसला काय आहे सहावा रिपोर्ट त्यांनी प्रकाशित केलेला आहे ठीक आहे त्याच्यामध्ये एकशे पंच्याण्णव कंट्रीज दॅट आर पार्ट ऑफ द यु एन फ्रेमवर्क ठीक आहे यु एन एफसीसी ची सीच्या ज्या एकशे पंच्याण्णव सदस्य राष्ट्र आहेत त्या सदस्य राष्ट्रांचा त्याच्यामध्ये समावेश आपल्याला दिसतोय ठीक आहे आता याच्यामध्ये एक नवीन टर्म आहे बघा यू पी एस सी पूर्वपरीक्षेला अशा टर्म विचारल्या जाऊ शकतात ग्लोबल स्टॉक टेक ठीक आहे टू असेस द वर्ल्ड प्रोग्रेस टुवर्ड द गोल ऑफ पॅरिस अग्रीमेंट यू एन एफ सी सी कंट्रीज कंडक्ट ग्लोबल स्टॉक टेक ठीक आहे ग्लोबल स्टॉक टेक काय आहे तर पॅरिस अॅग्रीमेंटमध्ये जे काही ध्येय हो, टार्गेट्स ठरवलेले आहेत ठीक आहे त्या टार्गेटप्रती काय प्रगती झालेली आहे कुठपर्यंत अचीवमेंट झालेली आहे याचा आढावा घेण्यासाठी ही कन्सेप्ट वापरली जाते ग्लोबल स्टॉकटेक ज्याला जीएसटी पण असं म्हणतात ठीक आहे प्रत्येक पाच वर्षांनी हे बनवलं जातं ठीक आहे जीएसटी इज अ मेकॅनिझम टू मेजर कलेक्टिव्ह प्रोग्रेस आयडेंटिफाय गॅप्स अँड चार्ट बेटर कोर्स ऑफ क्लायमेट ऍक्शन ठीक आहे हवामान बदलाविषयीचे सामूहिक प्रयत्न कसे झालेले आहेत ठीक आहे त्याच्यामध्ये काय अचिवमेंट आहेत आणि इथून पुढचा कसा मार्ग असला पाहिजे हे सांगणारं काय हे ग्लोबल स्टॉक टेक आहे ज्याला जी एस टी असं पण अॅक्रिनोमो वापरलं जातं दर पाच वर्षाने मेंबर कंट्रीज करून तयार केलं जातंय ठीक आहे पहिला जीएसटी काय दोन हजार बावीस मध्ये प्रेझेंट केलाय अठ्ठावीसावी जी परिषद झाली हे लक्षात ठेवा अठ्ठावीसावी कॉप कुठं झालेले आहे कॉन्फरन्स ऑफ पार्टीज दुबईला झालेली आहे ठीक आहे आणि जी सत्तावीसावी झालेली ती कुठं झालेली इजिप्तला शर्म अल शेख साठी हे महत्वाचं आहे मुद्दे ठीक आहे जेवढ्या वेळा जास्त आपल्या डोळ्या खालून जात आहे ठीक आहे त्यावेळेस आपल्याला कन्फ्युजन राहत नाही आणि ते पाठवून जात आहे त्यामुळे जिथं जिथं संधी मिळेल तिथं तिथं आपण ह्या गोष्टी काय असतो रिवाईज करत राहतो ठीक आहे आता हे दोन हजार बावीसमध्ये सुरू झालं असा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो की फर्स्ट जी एस टी वॉज पब्लिश इन टू थाउजंड ट्वेंटी टू यस कुठं झालेला अठ्ठावीसावी परिषद दुबई तिथं पब्लिश झालेला आहे ठीक आहे सेकंड टी कधी येणार आहे दोन हजार अठ्ठावीस त्याच्यावर पण असे एक चार स्टेटमेंट आपल्याला देऊन विचारलं जाऊ शकतं जीएसटी काय ही नवीन कन्सेप्ट आहे त्यामुळे हे लक्षात ठेवा तर हे जे सहावा रिपोर्ट होता दोन हजार एकवीस बावीस ला आलेला ठीक आहे त्यांनी धोक्याचा इशारा दिलेला आहे की प्री इरा इरापासून जे एक पॉईंट पाच डिग्री सेल्सिअस टार्गेट आपण ठेवलं होतं लिमिट ठेवायचं आहे थे, ठीक आहे जागतिक तापमान वाढ ते टार्गेट आपण काय पूर्ण करू शकत नाही आणि आपण जवळपास ते अडॉप्टेशन लिमिट तोडण्यापर्यंत तो इतक्या जवळ पोहोचलेलो आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे ठीक आहे तर हा एक क्लायमेट चेंजच्या संदर्भात महत्वाचा मुद्दा द हिंदूला आलेला आपण तो आता बघितला त्याच्यानंतर पुढं आहे ते म्हणजे सेनेगल ही जी कंट्री आहे सेनेगल कंट्री आफ्रिकेमध्ये आहे ठीक आहे साधारण तुम्हाला वेस्ट आफ्रिकेमध्ये हिथं लोकेशन मिळेल मॅप घेतला नाही आपण नाही तर तुम्हाला दाखवला ख असतं आय थिंक इथं सेनेगल नावाचा देश आहे ठीक आहे हा असं समजा की आफ्रिकेचा मॅप आहे ठीक आहे इथं आय थिंक माली आहे मॉरिशियना इथं याचा हा जो कोण आहे इथं काय आहे तुम्हाला सेनेगल नावाचा देश दिसतो इथं डकारा ही त्याची राजधानी काय राजधानी डकारा ठीक आहे चर्चेमध्ये कशाला आहे वेस्ट आफ्रिकेतला हा देश ठीक आहे तर या देशाचे जे राष्ट्रपती आहेत ठीक आहे त्यांनी त्यांची जी फायनल टर्म आहे मार्की सॉल यांनी त्यांच्या राष्ट्रपती पदाच्या इलेक्शन ज्या पंचवीस फेब्रुवारीला होणार होत्या त्या पुढे ढकललेल्या आहेत ठीक आहे आजपर्यंत ह्या देशाचा इतिहास आहे आपण आफ्रिकेमध्ये बघितलं तर अनेक वेळा तिथं ज्यावेळेस ट्रान्झेशन ऑफ पॉवर होतं त्यावेळेस काय उठाव होतात कूप होतात वेगवेगळे मिलिटरी कधी कधी सत्ता ताब्यात घेते विरोधी पक्षाकडनं सशस्त्र बंडखोराकडनं कारवाई केली जाते अशा अनेक बातम्या आपल्याला वाचण्यात येतात पण सेनेगल काय ह्या आतापर्यंत सगळ्यात यशस्वी डेमोक्रेसी होती खरं तर आफ्रिकेतली मल्टी पार्टी डेमोक्रॅटिक सिस्टीम होती आणि खूप स्मूथ ट्रान्झेशन ऑफ पावर व्हायचं पण यावेळेस काय झालेलं आहे प्रेसिडेंट मार्किसोलो सॉल यांनी काय प्रेसिडेन्शियल इलेक्शन पुढं ढकललेले आहेत द करंट अनरेस्ट इज अ रिपीट ऑफ द ब्लडी वायलंस ठीक आहे खूप जास्त हिंसाचार वाढलेला आहे वीस लोकांचे तिथं काय झालेले आहे त्याच्यामध्ये मृत्यू झालेला आहे असे आपल्याला माहिती दिसते ठीक आहे सो so, व्हायलन्स जो होतोय त्याचा आधार घेऊन तिथल्या राष्ट्रपतीनं काय केलं आहे सध्या प्रेसिडेन्शियल इलेक्शन पुढे ढकललेलं आहे ठीक आहे तुम्ही एकदा मॅप व्यवस्थित बघून घ्या आपण कलर मॅप खरं तर ह्याचा उद्या घेऊयात सेनेगल इथं वेस्ट आफ्रिकेमध्ये आहे डकारा नावाची तिची राजधानी आहे मॉरिशियना माली खाली आहे ते इथं नायजेरिया किंवा डीआरसी असेल ठीक आहे नाही इथं गांबियामध्येच एक गांबिया नावाचा देश आहे बघा चिंचोळा घोषल्याला ठीक आहे त्याच्यानंतर इथं खाली असेल गयाना असेल खाली ठीक आहे एकदम मॅप उद्या आपण बघूयात ते ठीक आहे त्याच्यानंतर त्याची टोपोग्राफी आपण डिस्कस करूयात लोकेशन उद्या बघूयात आता हे पुस्तक बुक थोडक्यात पब्लिश झालेलं आहे ते लक्षात ठेवा काय पुस्तकाचं नाव आहे डॅबलिंग इन डिप्लोमसी ऑथराईज अँड अदरवाइज ठीक आहे डॅबलिंग इन डिप्लोमसी ऑथराइज अँड अदरवाइज रिकलेक्शन ऑफ अ नॉन करिअर डिप्लोमॅन्ट ठीक आहे एस डी मुन्शी यांचं पुस्तक आहे ते एस डी मुंशी नेपाळचा आणि भारताच्या नेपाळचं जे काय मोनार्कीला विरोध झालेला आहे त्याच्या हिस्ट्री दिले संदर्भात भारताचा रोल काय आहे ठीक आहे थोडक्यात इंडियन डिप्लोमसी काय राहिलेली आहे संदर्भात त्याची चर्चा इथं केल्याचे दिसतं आपल्याला ठीक आहे तर हे हां हे एक लक्षात ठेवा पूर्वपरीक्षेला विचारलं जाऊ शकतं की अमेरिकामध्ये सॉरी अमेरिकाने डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कांगो इथं जो व्हायलन्स चालू आहे बंडखोरातर्फे त्याचा निषेध केला आहे ते आपल्यासाठी महत्त्वाचं नाही आहे अमेरिकाने शेत करत असले तरी शस्त्र तेच पुरवत असतील त्यांना डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कॉ रिपब्लिक ऑफ ऑफ कांगोमध्ये यम ट्वेंटी थ्री या नावाचा ग्रुप आहे ठीक आहे यम ट्वेंटी थ्री या नावाचा जो ग्रुप आहे तो कुठं ऑपरेट करतोय डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कांगो डी आर सीमध्ये काय आहे ऑपरेट करतोय ठीक आहे डी आर सीमध्ये बंडखोर आहेत तर हे बंडखोर आणि त्या दे कोणत्या देशामध्ये त्यांचं क कार्यवाही चालू राहते याचा एक थोडक्यात आपल्याला अंदाज असणं गरजेचं आहे खास करून जे फेमस फेमस आहेत जसं की बोकोहराम नावाचं आहे बोकोहराम कुठे आहे बोकोहराम म्हणजे बुक इज हराम पुस्तक हराम आहेत असं ती संघटना आहे थोडक्यात तर हे नायजेरियामध्ये त्यांचा बेस आहे ठीक आहे सध्या जो काही इंडियन्स ही ओशियन आहे ठीक आहे अरबी समुद्र आणि तिकडं रेड सी याच्यामध्ये खूप जास्त एका दहशतवादी संघटनेनं धुमाकूळ घातलाय नॅव्हल शिपवर अटॅक करून ती आहे हौती तर ही हौती कुठे आहे एम एन मध्ये आहे ठीक आहे तसंच मग एम ट्वेंटी थ्री कुठं आहे डीआरसी मध्ये डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कांगो या ठिकाणी ती आहे हे आपल्याला माहिती असलं पाहिजे ठीक आहे हा जो ग्रुप आहे एम ट्वेंटी थ्री त्याला रवांडा देशाकडून काय सपोर्ट मिळतोय असं तिथं सांगितलं जातंय आहे आता बघा मानवतेचा राजदूत युएस टू वेट्टो अनदर सी स्पायर रिझोलूशन एम फॉर गाझा ॲट एन ठीक आहे तर युनायटेड स्टेट अमेरिका काय करणार आहे वेट्टो करणार आहे तर शस्त्रबंदीसाठी चकमकबंदी किंवा शस्त्रबंदी ज्याला आपण म्हणतो याच्यासाठी एक रिझोल्युशन येणार आहे युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलमध्ये त्या रिझ युनायटेड नेशनमध्ये त्या ला वेट्टो करण्याचा निर्णय कुणी घेतलेला आहे अमेरिकेने घेतलेला आहे तर अमेरिकेच्या इथं डबल स्टँडर्ड आपल्याला दिसतात ला, की एका बाजूला आपल्याला सगळ्या जगाला असं वाटतं की लवकरात लवकर काय झालं पाहिजे शस्त्रबंदी झाली पाहिजे चकमकी थांबल्या पाहिजेत ज्या हल्ले होत आहेत गाझामध्ये खास करून ज्या तीव्रतेने आक्रमकपणे इस्रायलकडून होत आहेत ते हल्ले थांबले पाहिजे यासाठी युनायटेड नेशन आणि काही देशांनी युनायटेड नेशनमध्ये काही देशांनी काय प्रस्ताव आणायचा प्रयत्न केला आहे पण त्याला वेटो करण्याची भूमिका अमेरिकेने घेतलेली ठीक आहे अमेरिका जो काय इस्रायलकडून संहार चालू आहे थोडक्यात काही दिवसापूर्वी साऊथ आफ्रिका हा इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस इथं गेलेला आणि तिथं त्यांनी इस्रायलच्या विरोधामध्ये जिनोसाईडची केस दाखल केली बघा जिनोसाईड ठीक आहे की इस्रायल काय करतोय डेलिबरेटली जिनोसाईड करतोय गाझामध्ये गाझामधल्या सिव्हिलियन सेटलमेंटवर अटॅक करून ठीक आहे तर असं अनेक का आपल्याला काय वाचायला मिळतं तिथं दोन पॉईंट तीन मिलियन पॅलेस्टाईन हे काय आहेत डिस्प्लेस झालेले आहेत तेवीस लाख पॅलेस्टाईन लोक डिस्प्लेस झाल्याचं आपल्याला दिसतं हॉस्पिटल्सवर अटॅक केलं आहे चिल्ड्रन्सला बघितलं जात नाही राफामध्ये पण अटॅक होतोय आता राफा सगळ्यात दक्षिणेला आहे खर तर गाझामध्ये ठीक आहे तर ह्याच्यासाठी काय आहे नेतो नाही हे जे आहेत ते महागार घ्यायला तयार नाहीत त्यांनी टोटल व्हिक्ट्रीची घोषणा केली टोटल विक्टरी के म्हणजे हे हे दुसऱ्या महायुद्धामध्ये म्हणजे जशी टर्मिनॉलॉजी यूज केली जायची ठीक आहे त्या प्रकारची टर्मिनॉलॉजी इथं इस्रायलकडने यूज केलेली दिसतंय आपल्याला आणि अमेरिका कुठंतरी त्याला सपोर्ट करतो ठीक आहे अमेरिकेचे हे डबल स्टँडर्ड नेहमीच बघायला भेटतात खास करून इस्रायलच्या बाजूनं ठीक आहे तर द हिंदू संदर्भात आजचं हे अनालिसिस होतं आता आपण इंडियन एक्सप्रेसचं बघूयात आता इंडियन एक्सप्रेसमधले महत्वाची न्यूज आहे बघा ती म्हणजे फार्मर प्रोटेस्टच्या संदर्भात शेतकऱ्यांचं जे, जे निदर्शनं चालू आहेत दिल्लीच्या बॉर्डरवर ठीक आहे त्या संदर्भात शेतकरी प्रतिनिधी आणि सरकार यांच्यामध्ये बोलणे चालू आहे त्याच्यामध्ये कशावर फोकस दिलाय क्रॉप डा डायव्हर्सिफिकेशनवर फोकस आहे ठीक आहे त्याचबरोबर नाफेड मार्फत काय मदत करता येऊ हो शकते का याच्यावरही चा चर्चा चालू असल्याचं आपल्याला समजतं आहे ठीक आहे तर आपण बघूयात की कोणकोणते मुद्दे तिथं डिस्कस झालेले आहेत कोण कोण चर्चेसाठी आहे बघा पियुष गोयल आहेत त्यानंतर कृषी मंत्री अर्जुन मुंडा आहेत त्यानंतर काय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय आता नित्यानंद राय कशामध्ये कशासाठी आपल्याला महत्वाचे त्यांच्या अध्यक्षतेखाली बघा काही दिवसापूर्वी एक समिती स्थापन केली आहे ती समिती आहे लडाख संदर्भात ठीक आहे नित्यानंद राय समिती कशासाठी आहे आता इथं मुद्दा चर्चा निघाली म्हणून फक्त जाता जाता सांगतोय लडाख संदर्भात त्यांची समिती आहे त्यांच्या अध्यक्षतेखाली नित्यानंद राय लडाखला सहाव्या शेड्यूलमध्ये सिक्स शेड्यूलमध्ये घेण्यासाठी सहाव्या परिशिष्टामध्ये घेण्यासाठी अभ्यास करण्यासाठी शिफारसी सुचवण्यासाठी नित्यानंद राय यांच्या अध्यक्षतेखाली काय आहे समिती स्थापन केल्याची आपल्याला माहिती असावी ठीक आहे ते एक प्रिलिम्सच्या दृष्टीनं महत्वाचं आहे तर आता आपण इथं चर्चा करूयात की शेतकरी आणि सरकार यांच्यामध्ये कशा कशा संदर्भात बोलणी झाली तर शेतकऱ्यांकडून चौदा सदस्यांचं एक प्रतिनिधी मंडळ गेल्याचं आपल्याला दिसते पंजाब हरियाणा कर्नाटका राजस्थान दिल्ली या भागातले शेतकरी त्याच्यामध्ये आहेत ठीक आहे तर शेतकऱ्यांचं सगळ्यात मोठी मागणी काय आपण बघितलं एम एस पीला लिगल बॅकिंग असलं पाहिजे कायदेशीर दर्जा एम एस पीला दिला पाहिजे त्याच्यासाठी कायदा करावा अशी त्यांची मागणी आहे त्यासाठी ऑर्डिनन्स लागलीच आणावा अशी मागणी केलेली आहे ठीक आहे त्यानंतर एम एस पी जो काय असेल तो पन्नास टक्के जास्त असला पाहिजे कॉस्ट ऑफ प्रोडक्शनचा ही मागणी स्वामीनाथन समितीने केली होती सॉ समितीने सॉरी आयोगाने केली होती माहिती आपल्याला स्वामीनाथन आयोग कधी नेमला होता अठरा नोव्हेंबर दोन हजार चार सातली जो भारतीय शेतकरी आयो आयोग आहे त्याला स्वामीनाथन आयोग पण म्हणतात स्थापना झाली होती याच्यामध्ये दोन फुल टाइम मेंबर होते दोन फुल टाईम मेंबर होते ठीक आहे रामविदन सिंग रामविदन सिंग आणि वाय सी नंदा आय थिंक वाय सी नंदा हे दोन काय फुल टाइम मेंबर होते चार पार्ट टाइम मेंबर होते अर्धवेळ ठीक आहे आणि सदस्य सचिव कोण होते सदस्य सचिव होते अतुल सिन्हा हे प्रलिम्सच्या दृष्टीनं महत्वाचं आहे कारण मागचे दोन तीन वर्ष झालं भारतीय शेतकरी आयोग स्वामीनाथन आयोग चर्चेमध्ये आहे मागच्या वर्षी सप्टेंबर महिन्यात स्वामीनाथन यांचा स्वर्गवास पण झाला त्याचबरोबर या जानेवारीमध्ये स्वामीनाथन यांना भारतरत्न पुरस्कार पण दिलाय आणि शेतकऱ्यांच्या संदर्भात कायमच स्वामीनाथन आयोग चर्चेमध्ये असतो अठरा नोव्हेंबर दोन हजार चारला नेमला होता दोन फुल टाईम सदस्य होते राम सिंग वाय सी नंदा ठीक आहे दो चार अर्धवेळ सदस्य होते सचिव सदस्य कोण होते अतुल सिन्हा हे होते ठीक आहे तर त्यांनी जे काय शिफारसी केलेल्या आहेत त्या संदर्भात त्यातल्या हो, बऱ्याचशा शिफारसी आपल्याला कुठं दिसतात बघा त्या आपल्याला शेतकऱ्यांच्या मागणीमध्ये दिसतात त्यामुळे हा आयोग महत्वाचा आहे आणि या आयोगाची अंमलबजावणी झाली तर भारतीय शेतीवरील जे काय अरिष्ट आहे ते बऱ्यापैकी दूर होईल असं आपल्याला वाटतं ठीक आहे सो त्यामुळे स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार हा असला पाहिजे ठीक थी, आहे त्याच्यामध्ये काय सांगितले जी काय कॉस्ट ऑफ प्रोडक्शन आहे समजा एखाद्या धान्यासाठी हजार रुपये कॉस्ट ऑफ प्रोडक्शन लागते ठीक आहे त्या कॉस्ट ऑफ प्रोडक्शनच्या किती वन पॉइंट पाच म्हणजे त्याच्या निम्मा वाढवून असा टोटल किती वन पॉइंट पाच पट एम uh, एस पी असला पाहिजे अशी काय स्वामीनाथन आयोगाने शिफारस केलेली आहे ठीक आहे आता ह्याच्यामध्ये बघा त्यांनी तीन सूत्र मांडलेले आहेत ते पूर्ण डिटेलमध्ये आपल्याला लक्षात घेणं गरजेचं नाही एक आहे ए टू दुसरं आहे ए टू प्लस एफ एल आणि तिसरं आहे सी टू आता हे जे ए टू आहे ना ए टू मध्ये सगळे इनपुट लक्षात घेतलेले आहेत जसं की तुमचे फर्टिलायझर लागतं सीड लागतं त्यानंतर इतर आवजारांवरचा खर्च ठीक आहे त्याच्यानंतर दुसरं आहे ते म्हणजे ए टू प्लस एफ एल आता ह्या एफ एलमध्ये इनपुट बरोबरच काय ॲड करायचंय फॅमिली लेबर कारण फॅमिली लेबर जे काय असतं जनरली भारतामध्ये निर्वाहची शेती उदरनिर्वाहाची शेतीच केली जाते आणि त्याच्यामध्ये सगळी फॅमिली त्या शेतीमध्ये इन्व्हॉल्व्ह असते तर त्याचं पण काहीतरी एक कॉस्ट असली पाहिजे फॅमिली लेबरची पण ठीक आहे ती गृहीत धरतात ए टू प्लस एफ एल दुसऱ्या सूत्रामध्ये ठीक आहे आणि हे दोन मिळून काय सीटू तयार होतं ज्याच्यामध्ये हे दोन मिळून जेवढा काय खर्च आहे त्याच्या पॉईंट पन्नास टक्के वाढ देऊन एम एस पी तयार असला एम एस पी असला पाहिजे अशी मागणी स्वामीनाथन आयोगाने केलेली ठीक आहे तीच मागणी आपल्याला शेतकऱ्यांकडे पण दिसते आता बघा जो सोळावा वित्त आयोग आहे सोळाव्या वित्त आयोगाचे जे अध्यक्ष आहेत अरविंद पनगारिया यांचा इंटरव्यू इथं काय आहे पब्लिश झालेला आहे आहे अर हे लक्षात ठेवा हा प्रश्न वारंवार आपल्याला वित्त आयोग वित्त आयोगाचे अध्यक्ष जर नवीन वित्त आयोग नेमला असेल तर त्याच्यावर तर आणखी जास्त प्रश्न विचारतात सोळावा वित्त आयोग अध्यक्ष कोण आहेत अरविंद पनगारिया कितवा सोळावा वित्त आयोग अध्यक्ष अरविंद पनगारिया आहे आता त्यांनी काय काय इकॉनॉमीबद्दल त्यांचे मत आहेत ते मांडले ते आपण ते बघूयात व्हॉट इज द मोस्ट प्रेसिंग इकॉनॉमिक चॅलेंज इंडिया इज फेसिंग टुडे आता ह्यांनी दोन तीन मुद्दे सांगितलेत जसं की अमेरिकेमध्ये जे काही इंटरेस्ट रेट व्याजदर वाढत होते ठीक आहे त्याच्यामुळे कॅपिटल आउटफ्लो भारतामध्ये जे गुंतवणूकदार होते ते अमेरिकेतले व्याजदर बघून वाढणारे व्याजदर बघून भारतातनं गुंतवणूक काढून अमेरिकेमध्ये गुंतवणूक करत होते तो काय मुद्दा आता थोडासा कमी झालेला आहे त्यांनी चॅलेंजेस काय सांगितलेत ट्रेड पॉलिसी संदर्भात पॉलिसी संदर्भात आहेत त्याचबरोबर लेबर लॉ इम्प्लिमेंटेशन ठीक आहे आपण बघ Uh, आपल्या लक्षात असले असेल की सरकारने काय केलेलं आहे जे वेगवेगळे आय uh, थिंक बत्तीस कायदे होते कामगार इंडस्ट्री रिलेटेड बत्तीस कायद्यांचं एकत्रीकरण कडू कडून चार कायदे काय आहेत ता, सरकारने तयार केलेले आहेत ले, ते लेबर लॉ इम्प्लिमेंटेशन म्हणतात त्याला त्याच्या संदर्भात त्यांनी चॅलेंज सांगितले त्याचबरोबर लँड मार्केट ठीक आहे जमिनीचं जे काय बाजार आहे ते एक चॅलेंजिंग गोष्ट आहे असं त्यांचं म्हणणं आहे वॉट आर द टॉप रिफॉर्म यू वूड लाईक टू सी इन फायव्ह इयर्स पुढच्या पाच वर्षामध्ये काय रिफॉर्म तुम्ही कराल पाच लिबरलायझेशन सगळ्यात पहिलं आता है, आ, हे अरविंद पनगारिया हे म्हणजे काय चे ध्वजवाहक असल्यासारखे आहेत थोडक्यात ठीक आहे सगळ्यात जास्त त्यांनी काय आपलं लिबरलायझेशन केलं पाहिजे याच्यावर मुद्दा दिलाय त्याचबरोबर त्यात पुरवठा साखळी तयार केली पाहिजे एक मजबूत त्याच्यानंतर फ्री ट्रेड ॲग्रीमेंट्स झाले पाहिजेत जास्तीत जास्त फ्री ट्रेड ॲग्रीमेंट्स आपण बिल्ड केले पाहिजेत असं पण त्यांचं म्हणणं आहे ठीक आहे युनायटेड uh, किंगडमसहित अनेक देशांबरोबर प्रायव्हेटायझेशन पण हा एक महत्त्वाचा मुद्दा uh, असेल असं त्यांचं म्हणणं आहे आता हा बघा चौदाव्या वित्त आयोगाने अशा शिफारसी पण आपल्याला विचारतात ठीक आहे uh, तेराव्या वित्त आयोगाने किती शिफारस केली चौदाव्या वित्त आयोगाने किती केली पाचव्या वित्त आयोगाने आपल्या शेअरमधून केंद्राच्या शेअर्समधून राज्यांना किती टक्के शेअर्सचा वाटा रेव्हेन्यूचा वाटा दिला पाहिजे ठीक आहे याच्या संदर्भातच्या शिफारसींच्या जोड्या लावामध्ये आपल्याला वारंवार प्रश्न दिसतात ह्याच्यावर जे प्रश्न विचारले जातात ठीक आहे एक ते सोळा सगळ्या वित्त आयोगाचे अध्यक्ष त्यांचे आणि त्यांचा कालावधी एक तर त्यांचा नंबर जसं की पहिले नियोगी आहेत नंतर संतानाम आहेत नंतर चंद्रा आहेत चंदा आहेत सॉरी आहे त्याच्यानंतर काय राजमन्नार आहेत असे आपल्याला पहिले दुसरे तिसरे एक दोन तीन चार निस चार नंतर त्यागी पाचव्या आहेत नंतर काय रेड्डी सहाव्या आहेत नंतर शेलट सातव्या आहेत आणि आपले यशवंतराव चव्हाण ठीक आहे आठव्या आहेत असे वित्त आयोगाचे चेअरमन आपल्याला पाठ पाहिजे एक ते सोळा त्याचबरोबर शेवटचे जे पाच वित्त आयोग आहेत साधारणतः तेरा च बारापासून ते पुढे त्या वित्त आयोगाने किती शिफारसी केलेल्या आहेत जसं की इथं चौदाव्या वित्त आयोगाने शिफारस केली होती चौदाव्या वित्त आयोगाची शिफारस बेचाळीस टक्के होती ठीक आहे पंधराव्या वित्त आयोगाची शिफारस एक्केचाळीस टक्के आहे त्याच्यानंतर ते तेरावा जो वित्त आयोग होता त्याची शिफारस किती होती बत्तीस टक्के होती बारावा जो वित्त आयोग आहे त्याची शिफारस किती होती तीस पॉईंट पाच टक्के होती अशा शिफारसी पण शेवटच्या चार पाच आयोगाच्या आपल्याला पाठ असल्या पाहिजेत बाराव्याची तीस पॉईंट पाच टक्के तेराव्याची बत्तीस टक्के चौदाव्याची बेचाळीस टक्के पंधराव्याची एक्केचाळीस टक्के त्यांनी एक टक्का कमी केली आहे कारण जम्मू काश्मीर आणि लडाखसाठी एक टक्का त्यांनी कमी केलेली आहे ठीक आहे तर हा एक मुद्दा चर्चेला आहे ते आपल्याला माहीत असलं पाहिजे त्याच्यावर वारंवार क्वेश्चन येताना दिसतात जसं आपण आपण मगाशी हिंदूचं एक आर्टिकल डिस्कस केलं बघा ठीक आहे इंडिया यु यू ए रिलेशनच्या संदर्भात त्याच्यामध्ये आपण बघितलं की भारताचे आणि यु एचे हे काय कल्चरल रिलेशनशिप पण काय स्ट्रॉंग होत चालले जर आपण रिसेंटली बघितलं तर यूएई असेल किंवा सौदी अरेबिया असेल यांच्या मोनार्कीमध्ये न्यू जनरेशन आलेली आहे न्यू जनरेशन आलेली आहे ठीक आहे जे काही एकोणीसशे सत्तर एकाहत्तरपासून पासून ते तीस चाळीस वर्ष पुढचे राज्य केलेले जे शेख आहेत ते जाऊन त्यांची पुढची पिढी आलेली आहे थोडक्यात जसं की इथं सौदी अरेबियामध्ये प्रिन्स सलमान यांच्या हातात आता कारभार आहे आणि ही जी पुढची पिढी आहे ना ती कुठेतरी आपल्याला मॉडर्न विचाराची असलेली दिसते ठीक आहे तीच्याकडे मल्टीकल्चर थारा देताना दिसत आहेत ते आपल्याला आपण मगाशीच बघितलं की वीस वर्षापूर्वी जर युनायटेड अरब अमिरात अशा मुस्लिम कट्टरपंथी देशांमध्ये हिंदू टेम्पल दोन दोन उघडले जातील आणि सरकारी जमिनीवर उघडले जातील असं जर म्हटलं असतं तर ते खूप धाडसाचं ठरलं असतं पण ती गोष्ट आज आपल्याला पॉसिबल होताना दिसते याचं कारण काय या ज्या मोनार्कीज आहेत मिडल ईस्ट आणि अरबमधल्या या मोनार्कीज आता कुठंतरी कट्टरपंथीयापासून लिबरल होत चाललेल्या आहेत ठीक आहे मल्टिकल्चरलिझमकडे जात आहेत थोडक्यात नॉन मुस्लिम्सला त्यांचं स्पेस देत आहेत असं आपल्याला दिसतंय ठीक आहे याच्या संदर्भातलं हे आर्टिकल आहे मग आपण त्याचं कारण पण बघितलं की मॉडर्न विचाराच्या आहेत न्यू जनरेशन आलेले जसं की सौदी अरेबियामध्ये प्रिन्स सलमान हे कारभार वागतायत ठीक आहे ज मग त्याच्यामध्ये महिलांना वोटिंगचा राईट देणं ड्रायव्हिंग लायसन्सचा राईट देणं त्याच्यानंतर हिंदू मंदिरांची उभारणी याच्यामधनं आपल्याला दिसते की त्यांचं काय आहे ओढा आता मल्टीकल्चरलिझम कडे त्याला कारण भले ट्रेड अँड कॉमर्स हे कारण असतीलही पण तिथे आपल्याला पूर्वीसारखी मुस्लिम कट्टरता आपल्याला दिसत नाही आणि नॉन मुस्लिमसाठी आता तिथे बराचसा स्पेस ओपन झालेला आपल्याला दिसतोय ठीक आहे तर या संदर्भातलं हे आर्टिकल आ, आहे आता हे महत्वाचा मुद्दा आहे बघा ठीक आहे इस्रो ने लेटेस्ट लाँच केला आहे जी, जी एस एल ए कडून त्याला नॉटी बॉय म्हणतात ठीक आहे याच्यावर प्रश्न ना आता जी एस फोरला राज्यसेवेला एक प्रश्न आला होता ठीक आहे की एका सॅटेलाइटचं नाव अँग्रीबर्ड ठेवलं कोणतं सॅटेलाईट अशा प्रकारे स्टेटमेंटमध्ये प्रश्न होता तर असे प्रश्न काय आयोगाला खूप जास्त आवडतात ठीक आहे त्यामुळे हे आपल्याला माहीत असलं पाहिजे की रिसेंट लॉन्च कोणकोणते आहेत इस्रोचे त्याच्यामध्ये कोणाचं नाव काय त्याचा यूज कशासाठी होतोय ठीक आहे जे एस एल व्ही पी एस एल व्ही किंवा मग ते एस एस एल व्ही कुठून लॉन्च केलेला आहे तर इस्रो हॅ लॉन्चड न्यू जनरेशन मेट्रोलॉजिकल सॅटेलाइट आहे इनसॅट थ्री डी इयर्स लक्षात ठेवा इनसॅट थ्री डी इयर्स तर ही इनसॅट जी सिरीज आहे आपल्याकडे दोन हजार तीन पासून आय थिंक सुरू झालेली आहे दोन हजार तीन पासून त्यांना इनसॅट असे नाव दिलेले आहेत तर इट वॉज द रॉकेट दॅट वॉज फोकस अटेन्शन ऑफ दिस लॉन्च इन सॅट थ्री डी एस सॅटेलाइट हे जी एस एल वी एफ चौदा याच्यातून त्यांनी काय उड्डाण भरलेलं आहे जी एस एल व्ही एफ चौदा जीएसएल व्हीचं रेकॉर्ड जे आहे ते थोडंसं काय आहे पॅची रेकॉर्ड पॅची म्हणण्यापेक्षा काय आहे खूप जास्त वेळ आय थिंक जी एस एल व्ही फेलर आलेलं आहे ठीक आहे पी एस एल वी लाँचिंग मध्ये जी एस एल वी सगळ्यात जास्त फेल्ट आ, आ, फेल ठरलेली त्याच्यानंतर पी एस एल कमी ठरलेली आणि त्यापेक्षा सगळ्यात कमी मग आपल्याला एस एस एल व्ही दिसते जेणे की सॉरी एस एस एल व्ही नाही एल एम व्ही थ्री एल एम व्ही थ्री दिसते जी सगळ्यात कमी वेळा फेल झालेली आहे जसं की आता इथं उदाहरण दिलंय बघा पी एस एल व्ही फक्त साठमध्ये मध्ये पी एस एल व्ही साठमध्ये मध्ये दोनच वेळा फेल गेली ठीक आहे जीएसएल वी पंधरामध्ये चार वेळा फेल गेले चार वेळा फेल गेलेली सो त्याच्यामुळं काय आहे त्याला नॉटी बॉय असं म्हटलं जात लक्षात ठेवा नॉटी बॉय जीएसएल व्ही सगळ्यात मोस्ट फे रिसेंट फेलर कोणतं जी एस एल ऑगस्ट दोन हजार एकवीस मध्ये आहे जेव्हा ते अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाइट ईओएस एस थ्री हे घेऊन गेलं होतं त्यावेळेस फेलर आहे त्याच्यानंतर ते अंदमानच्या तिथं काय आहे पडलेलं आपल्याला दिसतं ठीक आहे आता जी एस एल व्ही किती पी एस एल व्ही पेक्षा जास्त पॉवरफुल आहे पास जास्त पी एस एल व्ही पेक्षा लोड घेऊन जाऊ शकतं ठीक आहे दोन हजार दोनशे किलोमीटर किलोचा लोड म्हणजे बावीसशे के, के, के जीपर्यंतचा लोड काय जिओ स्टेशनरीमध्ये घेऊन जाऊ शकतं आणि सहा हजार किलो सर लोड काय लो अर्थ ऑर्बिट्समध्ये घेऊन जाऊ शकतो ठीक आहे तरी पण प्रॉब्लेम काय क्रायोजेनिक संबंधी प्रॉब्लेम आहे थर्ड आणि फायनल स्टेटच्या संदर्भात ठीक त्यामुळे काय आपल्याला जी एस एल व्ही जास्त मोर ऑफन फेल होताना दिसतं आता एल एम ही थ्री काय आहे इंडिया हॅज मॅनेज टू डेव्हलप इट्स ओन क्रायोजेनिक इंजिन ठीक आहे लक्षात ठेवा भारताचं स्वतःचं क्रायोजेनिक इंजिन आहे ठीक आहे आपण जे स्वतः डेव्हलप केलेलं क्रायोजेनिक इंजिन आहे का ते एल एम सॉरी एल व्ही एम थ्रीमध्ये वापरलं जातं एल व्ही एम थ्री आता जी एस फोरला क्वेश्चन आला होता आहे राज्यसेवा मुख्यला की स्वतःचं लॉन्च व्हेकल भारताचं कोणतं आहे तर एस एस एल व्ही हे स्वदेशी लॉन्च व्हेकल आहे तसं हे विचारलं जाऊ शकतं की स्वदेशी क्रायोजेनिक इंजिन कुठल्या लॉन्च व्हेकलमध्ये वापरलं जातं ते एल व्ही एम थ्री याच्यामध्ये काय वापरलं जाऊ शकतं ते आजपर्यंत मोस्ट पॉवरफुल रॉकेट आपल्याला आहे असं दिसतं चंद्रयान दोन चंद्रयान तीन हे एल एल व्ही एम थ्री याद्वारेच काय लॉन्च केलेले आहेत ठीक आहे सात फ्लाईट झाल्यात आजपर्यंत त्या पदे कोणत्याही कोणत्याही फ्लाईटला काय अडथळा आलेला नाही तर हे काय महत्त्वाच्या न्यूज होत्या आपल्या आजच्या ठीक आहे इंडियन एक्सप्रेस आणि द हिंदूमधल्या